नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी आपल्याला सांगणार आहे की आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून इंस्टाग्राम कसं वापरू शकता, याचा अकाउंट कसं बनवू शकता। तर आपण पण इंस्टाग्राम वापरणार असाल तर त्याचं अकाउंट कसं बनवायचं या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे, आणि इंस्टाग्रामला कसं यूज करायचं, कसं वापरायचं हे पण मी आपल्याला पुढे याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इंस्टाग्राममधून पण आपण पैसे कमवू शकता, तर ते कसं मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि जी बेल येते तिलाही क्लिक करा। आपण इंस्टाग्रामच्या माध्यमातून पण पैसे कमवू शकता ते कसे मी आपल्याला पुढे नक्कीच सांगणार आहे। तर आता सध्या इंस्टाग्रामचा अकाउंट कसं बनवायचं याची माहिती मी आपल्याला सांगणार आहे। तर त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचं। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर आपल्याला इंस्टाग्राम असं सर्च करायचं आहे, जे पहिले ॲप्लिकेशन येतं याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। आपण बघू शकता, तर मी इन्स्टॉल केलेलं आहे, त्याच्यासाठी मला डायरेक्टली इथं ओपनचं ऑप्शन येऊ राहिलेलं आहे। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे इन्स्टॉल करावं लागेल, तर मी इन्स्टॉल केलेलं आहे। तर मी आपल्याला ओपन करून दाखवतो की कसं आपल्याला याच्यावरती अकाउंट बनवायचं आहे। तर आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल, जसं आपण इंस्टाग्राम अकाउंट इथं ओपन करतो तर आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल। तर आपल्याला इथं दोन ऑप्शन भेटतात, फोन नंबर आणि एक ईमेल ॲड्रेस। तर आपण इथं फोन नंबरवर बसून जो आपला फोन नंबर असतो त्याच्यापासून पण इथं अकाउंट बनवू शकता, आणि आपला ईमेल आय डी असतो त्याच्यापासून पण इथं अकाउंट बनवू शकता। तर जे पण आपल्यापाशी असेल ईमेल आय डी नाहीतर फोन नंबर हे आपल्याला यूज करून इथं अकाउंट बनवायचं आहे। जर आपण एखादा आधीच आपण क्रिएट केलेलं असेल तर आपल्याला डायरेक्टली इथं लॉग इनचं ऑप्शन भेटतं, इथं जाऊन आपण डायरेक्टली जुने अकाउंट इथं लॉग इन करू शकता। तर आता मी आपल्याला नवीन अकाउंट बनवायला शिकवणार आहे। तर आपल्याला इथं फोन नंबर टाकायचा आहे, जर कोणता पण आपला फोन नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट इथं क्लिक करायचं आहे। जो भी मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे त्याचा ओटीपी आपल्याला येईल, तो ओटीपी टाकायचा आहे आणि सिंपलसं आपला अकाउंट क्रिएट होईल। तर आता मी आपल्याला ईमेल आय डीपासून कसं अकाउंट बनवायचं आहे ते मी आपल्याला शिकवणार आहे। तर त्यासाठी ईमेल आय डी इथं क्लिक करायचं आहे, कोणता पण एक ईमेल आय डी इथं आपल्याला टाकायचा आहे। जसं की मी पटक्यात एक ईमेल आय डी इथं टाकतो, तर आपण बघू शकता मी एक ईमेल आय डी इथं टाकलेला आहे। तर आपल्याला आता नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीची सेम टू सेम प्रोसेस आहे, सारखीच प्रोसेस आहे, आपल्याला काही फिकर करायची गरज नाही। जसे की मी एक ईमेल आय डी टाकलेला आहे तर आपण फोन नंबर पण टाकू शकता। तर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, जसं नेक्स्टवरती क्लिक करा तर आपण बघू शकता आपल्याला एक तर एक ओ टी पी सेंड केला जाईल आपल्या ईमेल आय डीवरती। तर आपल्याला ईमेल आय डीचा इथं ओ टी पी टाकायचा आहे, जो की मी आपल्याला दाखवतो ईमेल आय डीमध्ये जाऊन। त्यासाठी मी इथं होम पेजवरती आलेलो आहे, त्यानंतर ईमेल इथं मी क्लिक करतो आणि ईमेल ॲड्रेस ओपन करतो। तर आपण बघू शकता मी ईमेल आय डी ओपन केलेलं आहे, त्यानंतर आपल्याला इथं रिफ्रेश करायचं आहे। जर आपल्या इथं इंस्टाग्रामकडून एक पण ईमेल आय डी नसेल आला तर आपल्याला काय करायचं आहे, इथं थ्री डॉटवरती जायचं आहे, त्याच्यानंतर सोशल इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। जसं आपण सोशल इथं क्लिक करा तर आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल आणि इंस्टाग्राम इथं असं लिहिलेलं येईल। तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि आपला ओ टी पी आपल्याला दिसेल, आपण बघू शकता आपला ओ टी पी अशा प्रकारे इथं दिसेल। तर हा ओ टी पी आपल्याला इथं इंस्टाग्राममध्ये जाऊन टाकायचा आहे। जर आपण मोबाईल नंबर टाकला तर आपला जो भी मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती ओ टी पी सेंड केला जाईल, तो ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे। तर मी आपला पटक्यात इथे जो आपला ईमेल आय डीला ओ टी पीला आलेला आहे तो मी इथं टाकून घेतो, मग आपल्याला सांगतो पुढची प्रोसेस। तर मी इथं ओ टी पी टाकलेला आहे, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इथं क्लिक करायचं आहे। जसं मी नेक्स्टवरती क्लिक केलं तर आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल। तर आपल्याला इथं फुल नेम म्हणजे आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर एक पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे। जो पण आपण इंस्टाग्रामला पासवर्ड क्रिएट करणार आहे तो एक न्यू पासवर्ड आपण तयार करायचा आहे आता। तर मी आपल्याला एक नाव टाकून दाखवतो, जसं की मी इथं अजय नाव टाकलं माझ्यावालं, त्याच्यानंतर इथं पुढं जसं की मी असं प्रकारे टाकतो। तर आपण बघू शकता जसे की मी आपल्या चॅनलचं नाव इथं टाकलेलं आहे, त्यानंतर पासवर्ड इथं क्लिक करायचं आहे आणि पासवर्ड इथं आपल्याला एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे। तर आपल्याला एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे, जो पण आपण टाकणार असेल तर मी पटक्यात एक पासवर्ड इथं क्रिएट करून टाकून घेतो। तर आपण बघू शकता मी पासवर्ड आणि नाव इथं टाकलेलं आहे, त्यानंतर कंटिन्यू इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। जर आपण इथं वरती क्लिक केलं तर आपल्या कॉन्टॅक्ट नंबरमध्ये जितके भी इंस्टाग्रामचे आय डी असतील ते सगळ्याचे सगळे आपल्याला दिसतील, आणि जर आपण इथं क्लिक केलं तर आपल्या जे कॉन्टॅक्ट नंबर असतील ते आपल्याला दिसणार नाही। तर आपल्याला इथं वरती क्लिक करायचं आहे, जसं की मी इथं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपल्या डेट ऑफ बर्थ इथं टाकायचं आहे। तर आपल्याला जसे की मी पटक्यात इथं डेट ऑफ बर्थ माझी सिलेक्ट करून घेतो, तर आपण बघू शकता असे आपण आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करू शकता। जसे की मी इथं पण आपली जी डेट ऑफ बर्थ आहे जी की मी आपल्याला देखत इथं सिलेक्ट करून घेतो, तर आपण बघू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ आपली सिलेक्ट करायची आहे, जसं की मी हे पण आपलं सिलेक्ट करून घेतो अशा प्रकारे आपण बघू शकता। तर हे सिलेक्ट झालेलं आहे, त्यानंतर आपण बघू शकता नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर जसं नेक्स्टवरती क्लिक करतो आपण बघू शकता अशा प्रकारे आपला युजर नेम इथं तयार झालेला आहे, त्याच्यानंतर आपण चेंज युजर नेम इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मी इथं क्लिक करतो तर आपण बघू शकता हे माझं युजर नेम आहे, जर आपण याला चेंज करायचं असेल तर आपण इथं क्लिक करून आपण डायरेक्टली दुसरा युजर नेम टाकू शकता। तर आता मी हेच राहून देणार आहे, त्यानंतर नेक्स्ट इथं क्लिक करणार आहे। तर हेच युजर नेम मला पाहिजे आहे, त्याच्यामुळे मी
व्यक्ती डायरेक्टली नेक्स्टवरती क्लिक केलेला आहे. तर आपण जर चेंज करायचं असेल तर आपण दुसरा पण आपला युजर नेम टाकू शकता. तर हे पूर्ण मी प्रोसेसिंग होऊन देऊ शकतो. तर आपण बघू शकता प्रोसेसिंग झाली आली. तर आता आपण डायरेक्टली इथं फेसबुक पण कनेक्ट करू शकतो, आपलं फेसबुक अकाउंट पण इथं कनेक्ट करू शकतो. तर आपल्याला जर नसेल करायचं तर आपण डायरेक्टली स्किप इथं क्लिक करायचं आहे. तर आपण बघू शकता फॉलो स्किप इथं, नाही तर आपण डायरेक्ट स्किप इथं करू शकतो. तर मी दोनदा इथं स्किपवरती क्लिक केलेला आहे. तर आता आपण इथं प्रोफाईल फोटो पण टाकू शकतो, तर तो पण मी आता स्किप केलेला आहे. त्यानंतर आपण बघू शकतो आपण इथं कोणाला पण फॉलो करू शकतो आणि इथं ॲड म्हणून आपण दुसऱ्याला पण फॉलो करू शकतो. तर मी आता कोणालाच नाही करणार, आपण डायरेक्टली इथं क्लिक करायचं आहे. तर आपण बघू शकता आपला इंस्टाग्रामचा अकाउंट सक्सेसफुली इथं क्रिएट झालेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काही इथं सेटिंग करावं लागते ते आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यासाठी अकाउंट इथं आपल्याला यायचं आहे. तर अकाउंटमध्ये आल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला उघडून येईल. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपलं अकाउंट एडिट करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे मी आपल्याला दाखवतो. तर हे पूर्णपणे मी लोड होऊन देतो. तर आपण बघू शकता अशा प्रकारे उघडून येईल. तर आपल्याला एडिट प्रोफाईल इथं क्लिक करायचं आहे. जसं आपण एडिट प्रोफाईल इथं क्लिक करू तर आपली प्रोफाईल पुन्हा एकदा आपल्याला इथं एडिट करून घ्यायचं आहे, जे की पूर्णपणे मी इथं लोड होऊन देतो. तर हे पूर्ण लोड झालेलं आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा चेंज प्रोफाईल फोटो इथं क्लिक करायचं आहे, जसं की मी इथं क्लिक करतो. त्याच्यानंतर आपण बघू शकता न्यू प्रोफाईल फोटो. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं की मी इथं क्लिक केलं त्यानंतर एक गॅलरीतून आपला एक फोटो सिलेक्ट करून घेतो. त्यासाठी आपल्याला अलाव अलाव इथं क्लिक करायचं आहे. जसं की मी अलाव अलाव क्लिक केलं आहे. तर आपण बघू शकता इथं फोटो आलेला आहे. तर मी एक फोटो इथं सिलेक्ट करून घेतो. तर आपण बघू शकता अशा प्रकारे मी फोटो सिलेक्ट केलेला आहे. तर याला आपल्याला क्रॉप करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आपला जो भी प्रोफाईल फोटो असेल तो आपल्याला टाकायचा आहे. तर हा स्वतःचा फोटो आपल्याला टाकायचा आहे. मी आपल्याला सगळी प्रोसेस फक्त चॅनलची सांगू राहिलो आहे, त्याच्यामुळे मी चॅनलचाच इथं लोगो सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि सक्सेसफुली आपला इथं जो फोटो आहे चेंज झालेला आहे. तर आपण इथं क्लिक केल्यानंतर तो येईलच. तर आता आपल्याला इथं खाली पण आपलं नाव चेंज करायचं असेल तर करू शकता. आपलं युजर नाव जे आहे आपलं ते पण चेंज करू शकता. आपली वेबसाईट असेल तर ती इथं ॲड करू शकता. आपल्याविषयी इथं माहिती देऊ शकता. तर अशा प्रकारे इथं सगळी डिटेल टाकायची आहे. त्यानंतर सेव्ह इथं क्लिक करायचं आहे. तर मी फक्त आपला प्रोफाईल फोटो इथं चेंज केलेला आहे. तर मी सेव्ह इथं क्लिक केलेला. तर हे पूर्णपणे इथं लोड होऊन देतो. तर आपण बघू शकता पूर्णपणे लोड झाल्यानंतर अशा प्रकारे दिसेल आणि आपला फोटो पण इथं दिसेल. आपण पुन्हा एडिट करणार असेल तर एडिट प्रोफाईल इथं जाऊन आपण एडिट करू शकता. त्यानंतर आता इंस्टाग्राम कसं वापरायचं, कसं आपण याला यूज करायचं ते मी आपल्याला सांगणार आहे. तर आता मी आपल्याला इंस्टाग्राम कसं वापरायचं ते स्टेप बाय स्टेप सांगतो पटक्यात 2 ते 3 मिनिटात. तर आपण बघू शकता इथं जे 5 ऑप्शन आहेत ते एक एक मी आपल्याला सांगणार आहे. जसं की होम पेजवरती मी आलेलो आहे. इथं आपण कोणाला पण फॉलो केलं तर आपल्याला त्याचे सर्व इमेज व्हिडिओज दिसतील. जसं की मी यालाच फॉलो करतो, पुन्हा याला पण फॉलो करतो जसं की हे फॉलो झालेलं आहे. त्यानंतर मी पुन्हा होम पेजवरती येतो आणि रिफ्रेश करतो. तर आपण बघू शकता रिफ्रेश केल्यानंतर त्यांचे फोटोज व्हिडिओज आपल्याला इथं होम पेजवरती दिसतील. त्यानंतर आपण बघू शकता इथं सर्चचा ऑप्शन आहे. आपण दुसऱ्याला कोणाला पण सर्च करू शकतो. इथं कोणाचा पण आयडी सर्च करू शकतो आणि त्याला आपण फॉलो करू शकतो, त्याचे फोटोज व्हिडिओ बघू शकतो. जसे की आपण फेसबुक वापरतो त्याचप्रकारे हे इंस्टाग्राम पण जे इंस्टाग्राम पण आहे त्याच्यामध्ये आपण फोटोज व्हिडिओज अपलोड करू शकतो, दुसऱ्यांचे फोटोज व्हिडिओ अपलोड केलेले बघू शकतो आणि दुसऱ्यांसोबत चॅटिंग पण करू शकतो, बोलू शकतो. तर आपण इथं जे व्हिडिओ आपले जसे की अकाउंट आहे याच्यावरती आपल्याला एखादा फोटो व्हिडिओ टाकायचा आहे आपला स्वतःचा, तर आपल्याला इथं प्लस इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तो फोटो सिलेक्ट करायचा. नंतर आपण बघू शकता आपले पोस्ट सक्सेसफुली शेअर झालेले. त्याच्यानंतर आपण इथं जसं अकाउंटमध्ये येईल तर आपल्या पोस्टमध्ये आपण जितके बी व्हिडिओज फोटोज इथे टाकलेला आहे तिथं आपल्याला दिसतील. आणि आपण बघू शकता अशा प्रकारे इथं फोटो व्हिडिओ आपण शेअर करू शकतो. इथं लाईकमध्ये आपण जसे टॅप केले तर आपले जितके बी फॉलोअर्स वाढतील. जसं की इथं मी अकाउंटमध्ये आलो, आता माझे सध्या काहीच फॉलोअर्स नाही, मीच फक्त एकाला फॉलो केले आहे. तर आपले जितके बी फॉलोअर्स वाढतील, किती लाईक वाढतील ते आपल्याला इथं दिसतील. आपण बघू शकता लाईकमध्ये फॉलोअर्स आणि लाईक्स आपले इथं दिसतील. आणि होम पेजमध्ये आपल्याला वेगवेगळे फोटोज व्हिडिओज बघण्यास मिळतील. आपण ज्यांना पण शेअर केले फॉलो केलेले आहे त्यांचे फोटोज व्हिडिओज आपल्याला इथं बघण्यासाठी मिळतील अशा प्रकारे. तर हे इंस्टाग्रामचं आपण सेम टू सेम फेसबुकसारखं वापरू शकता. काहीच बदल नाही, फक्त इथं फोटोज व्हिडिओज आपल्याला डायरेक्टली बघायला मिळतात त्याच्या अकाउंटमध्ये जाऊन. जसे की सेम टू सेम प्रोसेस आहे. तर आपण याला पण वापरू शकता आपली प्रोफेशनल आयडेंटिटी. यात आपल्याला दिसते की आपण काय करतो याची सर्व माहिती आपण इंस्टाग्राममध्ये जोडू शकतो. तर ही पूर्ण प्रोसेस आहे. तर आपण याला कसं वापरायचं, पूर्ण कसं आपण डिटेक्ट करायचे, याच्यामधून कसे पैसे कमवायचे, तर ही पूर्ण माहिती मी आपल्याला लवकरच घेण्यात आहे या यूट्यूब चॅनलवरती. तर यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल येते तिलाही क्लिक करा. आणि आपलं जे क्वेश्चन असेल तर आपण डायरेक्टली या इंस्टाग्राम आयडीवरती मला क्वेश्चन विचारू शकता. याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. तर चला, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा, चॅनल पण सबस्क्राईब करा. आणि आपले काही पण क्वेश्चन असतील, प्रश्न असतील तर आपण नक्कीच कमेंट करा, त्याचा रिप्लाय आपल्याला नक्कीच मिळेल. तर चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.